गेली 4 वर्ष तब्बल 15 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेलं ग्रामीण रुग्णालय धूळ खात पडलंय. या पार्श्वभूमीवर पाबळ येथील श्रीमंत बाजीराव सांस्कृतिक प्रतिष्ठानाने रुग्णालय सुरू व्हावं यासाठी प्रयत्न केले. मात्र 8 दिवसात सुरू करणार अशी माहिती मिळूनही केवळ आश्वासनच दिली जात आहेत, यामुळे आता प्रतिष्ठानाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. येत्या 28 जानेवारीला ग्रामीण रुग्णालयात ठिया आंदोलनाचा इशारा श्रीमंत बाजीराव सांस्कृतिक प्रतिष्ठानचे खजिनदार दौलत गायकवाड यांनी दिले. पाबळ येथील ग्रामीण रुग्णालय त्वरित चालू करण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करून डॉक्टर अर्चना राऊत यांना स्वतः आम्ही भेट घेऊन बाजीराव मस्तानी प्रतिष्ठानतर्फे निवेदनसुद्धा दिले होते, परंतु गेली 15-20 दिवस उठूनही कुठलीही कारवाई दिसत नाही. त्यामुळे आम्ही सनदशीर पद्धतीने येत्या 28 तारखेला ठिय्या आंदोलन करणार आहोत. आमच्या समवेत इतरही काही संघटना आहेत. हॉस्पिटलच्या बाहेर त्या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत. ग्रामीण रुग्णालय पाबळ अद्ययावत रुग्णालय असून सुसज्ज रुग्णालय असतानाही ते धूळ खात पडलेले आहे. हाच प्रश्न आम्ही तेथील स्थानिक जे आरोग्य अधिकारी अर्चना राऊत यांना आम्ही लेखी स्वरूपात दिनांक 22/12/22 रोजी पत्र देऊन निवेदन दिलं होतं बाजीराव मस्तानी प्रतिष्ठानच्या वतीने. त्यानंतर त्यांनी 8 दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं. असे असताना देखील त्यांनी आज ताकद किंवा त्या प्रशासकीय लेवलला कुठलीही हालचाल झालेली नाही, त्यामुळे नाईलाजास्तव आम्ही आता सनदशीर मार्गाने सरळ मार्गाने आंदोलनाचा इशारा त्यांना दिलेला आहे.